मित्रांनो, महाटेस्टरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरेश तावरे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 11 ह्या सालच्या 2018 या सालमधील ह्या SRPF गट मुंबई शाखेमधील जे काही आपल्याला बुद्धिमते जे काही प्रश्न विचारले होते ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. आता ह्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की त्याच सालच्या त्या पेपरमध्ये गणित विषयामधील उरलेले आपले जे काही 25 प्रश्न आहेत ते आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही मागचा सेशन जर बघितला नसेल बुद्धिमत्तेचा तर तो बघून घ्या. त्याच्यामध्ये आपण जे काही आपल्याला संख्यामालिकावर जे काही प्रश्न जास्त ह्या सालच्या प्रश्नपत्रिकेत विचारले गेले होते ते सोडवण्याची सोप्यात सोपी पद्धत काय, जेणेकरून आपल्या जो काही टाईम आपला वाचेल आणि प्लस आपला तो टाईम आपण दुसरीकडे त्याचा वापर करू शकतो. तर तो एकदा व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये आपण बरेच प्रश्न 25 प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेत, जेणेकरून प्रत्येक प्रॉब्लेम आपण कमीत कमी वेळ देऊन कसा सोडवू शकतो तर आपण त्यामध्ये बघितलेलं आहे. आता ह्या सेशनमध्ये आपण उरलेले जे काही गणिताचे जे काही प्रश्न आहेत ते आपण ह्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. तर चालू करूया सेशनसाठी. तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. आपल्याला आता त्यामध्ये दिलंय काय, 1 ते 100 पर्यंतच्या जर संख्या लिहिल्या असतील, म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या जर संख्या लिहिल्या असतील, आता आपण लिहत बसायचं नाही, तर त्यातील 14च्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या किती असतील. आता तुम्हाला जर माहीत असेल 14च्या पटीत म्हणजे पट म्हणजेच पाडा आपण म्हणतो, म्हणजेच काय 14च्या पटीत येणाऱ्या सगळ्या संख्याच त्याच्या काय असतात, त्याच्या पाड्यात असतात. म्हणजेच काय, मग आपण तेवढ्या संख्या लिहूया आधी. 14, 28, 14, 3, 2, 4, 14, 54, 14, 75, 74, 64, 84, 14, 97, 98 का जर आपण 98 पर्यंतच का थांबलो तर आपल्याला फक्त ते 100 पर्यंतचेच संख्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. मग आता एकूण संख्या आपण लिहिल्या 14च्या पटीत असणाऱ्या कधी 100 पर्यंत येणाऱ्या किती झाल्या टोटल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किती आल्या, 7. म्हणजे 14च्या पटीत येणाऱ्या 100 पर्यंतच्या एकूण संख्या किती असणार आहे, त्या 7 ह्या असतील. ठीक आहे, म्हणजे उत्तर आपलं किती असेल, 7 हे उत्तर असेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपण नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे, जर आपल्याला दिले 37,869 अधिक 2, त्यानंतर क्वेश्चन मार्क 3, क्वेश्चन मार्क आणि 4, बरोबर आहे का, बरोबर आहे, क्वेश्चन मार्क 3, क्वेश्चन मार्क 4 असं आपल्याला दिले आणि विचारले काय, तर दोन्ही प्रश्नचिन्हांच्या जागी एकच, आणि आपल्याला ह्याचं उत्तर पण दिले. उत्तर दिले त्यांनी 67,263 हे आपल्याला उत्तर पण दिले. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय, हे ज्या काही दोन प्रश्नचिन्हाच्या जागा आहेत तर त्या जागी एकच अंक आहे आणि तो अंक आपल्याला शोधायचा आहे. आता डायरेक्टली काय आपल्याला दिले, यांनी काय दिले आपल्याला, बेरीज केल्या. आपलं चिन्ह कोणतं आहे तिथं, बेरीज, म्हणजे सगळ्यांची काय केली असणार त्यांनी, बेरीज केल्या. आता इथं जर बघितलं 9 आणि 4, 13 होणार आहे. आपण बेरीज उजवीकडूनच करत असतो नेहमी, 9 आणि 4, 13 आणि आपण हातच्या 1 देणार इथं, आपण हातच्या 1 इथं देणार. आता 6 आणि 1, 7 6 आणि 1 किती होणार आहे, 7 होणार आहे. त्याआधी ऑप्शन आधी लिहितो मी, 6, 5, 9, 7 6, 5, 9, 7 आता मला सांगा, 6 आणि 1, 7 होतंय. मग आता 7 नंतर 7 मध्ये कितीतरी मिळवल्यानंतर त्याच्या एकक स्थानी किती आला पाहिजे, 6 यायला पाहिजे, कारण त्यांनी उत्तर 6 दिले. मग आता चेक करूया आपण 6 आणि 1, 7 मग आता 7 मध्ये ह्यापैकी कोणता जर ऑप्शन अंक मिळवला जेणेकरून आपल्याला एकक स्थानी 6 यायला पाहिजे ते चेक करूया. 7 आलं, 7 आणि 6, 13 म्हणजे हा ऑप्शन तर नाही आहे. त्यानंतर 7 आणि 5, 12 हा पण नाही. 7 आणि 6, 7 आणि 9, 9 आणि 7 किती होते, 16 होते, म्हणजे किती, 6 येते, म्हणजे एकच ऑप्शन असेल आपला 9 हा आपला उत्तर आहे. कारण हा 9 आहे म्हटल्यानंतर इथं पण 9 असणार आहे, कारण दोन्ही ठिकाणी एकच अंक आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण फक्त चेक काय केलं की 6 आणि 1, 7, 7 मध्ये किती मिळवल्यानंतर एकक स्थानी 6 याला पाहिजे. मग 9 आणि 7 किती होते, 16. त्याच्यामुळे किती येणार आहे आपलं उत्तर, 9 हा अंक असणार आहे दोन्ही प्रश्नचिन्हांच्या जागी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला, बेरीज करायची आपल्याला, डायरेक्टली सोपं आहे. 89,999 जास्त झालं का, सॉरी, असा आपल्याला हे आहे,
8,99,999 अधिक एक अधिक एक ते मी इथं लिहितो आणि डायरेक्टली आपल्याला बेरीज केल्यानंतर किती होणार आहे ते आपल्याला विचारलं. अगदी सोपा आहे, पेन पण घ्यायला लागला नाही पाहिजे. किती होणार आहे उत्तर माझं? 900,000 उत्तर येईल. 9 × 10 परत प्रत्येक ठिकाणी एक एक वाढत जाईल. 9 × 10 परत 8 × 9 किती येणार आहे माझं उत्तर? 900,000 असणार आहे उत्तर असेल. अशा प्रश्नांसाठी कधीही पेन घ्यायचा घेतला नाही पाहिजे, लागायला पाहिजे तुम्हाला. डायरेक्टली आपण काय करायचं आहे ते एवढं तुमचं प्रॅक्टिस असलं पाहिजे, जेणेकरून असल्या अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्यामुळे तुमचा वेळ जाता कामा नये. त्यानंतर पुढचा प्रश्न काय दिले, संदीपला रोज 3 तास किती तास काम करतोय? तर रोज 3 तास काम करतोय. याप्रमाणे किती दिवस काम केलं? 15 दिवस. 3 तास काम करतोय, 15 दिवस तास आणि 15 दिवस काम करतोय. एवढं काम केल्यानंतर त्याला किती रुपये मिळतात? त्याला 3,375 एवढे रुपये त्याला मिळतात. मग आता मला सांगा ह्यामध्ये ऋण आता काय असणार आहे? म्हणजे दिवसाला त्यानं एवढं तास काम केल्यानंतर त्याला ती एवढी मजुरी मिळत असणार आहे. म्हणजे काय ह्याला काय एवढ्या तासांना दिवसांनी जर काय केलं करायला पाहिजे मला त्यांचा गुणाकार केला पाहिजे. बरोबर, काय केला पाहिजे? गुणाकार केल्यानंतर मला काय मिळते? 3,375 एवढी मजुरी मिळते. आता ह्याला काय केलं पाहिजे मला एका तासाची? काय केलं पाहिजे मला ह्या सगळ्याला एका तासाच्या मजुरीनं काय केलं पाहिजे? गुणाकार केला पाहिजे. आता मला आधी काढलं काय पाहिजे? त्याआधी आपल्याला प्रश्न विचारलाय त्यांनी, असं जर असेल तर एका तासाचीच मजुरी विचारल्या. आपल्याला काय विचारलंय? एकाच तासाची मजुरी विचारली. मग आता एका तासाची जर मला मजुरी काढायची असेल तर काय करावं लागेल? आता ही जी काय सगळे एकूण तास आले, 15 × 3 = 45 तास काम तो काम करतोय. मग आता 45 तास काम केल्यानंतर मला 3,375 एवढी मजुरी मिळते. आता जर मला एका तासाची पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल? आता ह्याला मी काय करतो, त्या एका तासाची समजा मी एक्स ही एवढी मजुरी मला एका तासाला मिळत असेल तर एका तासाची मजुरी गुणिले एकूण तास म्हणून मला तेवढी मजुरी मिळते. मग आता काय होणार? जर मला एका तासाची पाहिजे असेल तर हे 3 × 15 ह्याला काय होणार आहे? छेदत जाईल. त्याच्यामुळे किती होणार आहे? 3 × 15. मग आता भाग जर घालवला, आधी किती 3 घालव्या, 3 × 3 × 3 × 3 × 3 × 2 = 6 एक ओला आणि 3 × 5 = 15 परत 15 घालव्या, 15 × 7 = 5 किती उरले? 105, 112 7 उरले, 75 आणि 15 × 5 = 75 म्हणजे किती आली? एक्स बरोबर किती आलं? 75 रुपये. म्हणजेच काय तर संदीपची एका तासाची मजुरी किती असेल? 75 रुपये. ऑप्शन आपला किती? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर किती? 2 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे, त्यामध्ये आता काय दिले आपल्याला? जे काय अपूर्णांक दिले त्यामध्ये सगळ्यात मोठा अपूर्णांक आपल्याला विचारले. आता हे सोडवताना आपण आता त्याचं छेदामध्ये रूपांतर करत बसायचं नाही. का करायचं नाही? तुम्ही नीट बघितले तर प्रत्येक अपूर्णांकाचा अंश काय आहे? सेम आहे. अपूर्णांकाचा अंश सेम आहे आणि छेदातली संख्या काय करत असते? त्याने त्याला भागत असतो आपण. बरोबर, ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे की जर छेद समान असेल किंवा छेद म्हणण्यापेक्षा कोणती पण आहे अंश किंवा छेद समान असेल. आता आपल्याकडे अंश समान आहे, मग आता अंश सगळीकडे सेम सारखा आहे असा जर असेल तर काय असणार आहे? छेदात जी काही सगळ्यात छोटी संख्या असणार आहे, छेदामध्ये सगळ्यात छोटी संख्या असणार आहे तोच अपूर्णांक सगळ्यात काय असणार आहे? मोठा असणार आहे. काय कारण काय असतं? रिव्हर्स असतं, उलटं असतं. तुमचा जर छेद मोठा तर तुमचं जे काही ती अपूर्णांक जो असणार आहे तो तुमचा लहान असतो आणि जर तुमचा छेद लहान असेल तर अपूर्णांक काय असतो? तुमचा मोठा असतो. तर आपल्याला डायरेक्टली दिसते ह्याच्यामध्ये दिलेल्या तुमच्या प्रश्नामध्ये, तुमच्या समोर आहे प्रश्न त्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली दिसते की छेदामध्ये सगळ्यात छोटी संख्या कोणती? 4 आहे. छेदामध्ये सगळ्यात छोटी संख्या कोणती? 4 आहे आणि तो अपूर्णांक कोणते? 3/4. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता असणार आहे? हाच असेल. किती? 3/4 हा काय असेल? तुमचा सगळ्यात मोठा अपूर्णांक असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. काय दिले? अपूर्णांकांची बेरीजच आहे. 5/3/1 असं जर असेल तर आपल्याला विचारले ह्या फुलेच्या जागी एकच अंक असणार आहे. फुलेच्या जागी एकच अंक आहे तर तो कोणता? आपल्याला तो कोणता आपल्याला सांगायचा आहे. आपल्याला तर माहीत पाहिजे की जर एकच अंक आहे म्हणजे याचा अर्थ काय आपल्याला होत आहे रे?
की ह्या दोन्ही जे काही अपूर्णांक आहे त्यांची बेरीज जी आपल्याला करायची आहे त्याचा अपूर्णांक काय सॉरी त्याचा छेद जो आहे तो दोन्ही ठिकाणी काय सेमच आहे इथं पण तीच आहे आणि इथं पण तीच संख्या असणार आहे मग छेद जर समान असेल तर आपण काय करतो फक्त अंशाची बेरीज करतो अंशाची बेरीज करतो मग पाच आणि तीन किती होणार आहे आठ होणार आहे मग आता आठ छेद मला उत्तर किती आणायचं आहे एकच आणायचं आहे उत्तर किती पाहिजे एकच पाहिजे मग अंश जर आठ असेल तर मला छेदात पण किती पाहिजे आठच पाहिजे छेदात पण आठच पाहिजे तरच माझं उत्तर किती येणार आहे एक एवढं उत्तर येणार आहे छेदात किती असेल आठ असेल तरच माझं उत्तर एक येणार आहे मग अंशात जर आठ असेल तर छेदात पण किती पाहिजे मला आठच पाहिजे म्हणजे ह्या ही जी काही फुली आहे तिथं मला कोणता अंक पाहिजे आठ हा अंक असला पाहिजे किती येतो ऑप्शन ऑप्शन नंबर एक हे काय असेल आपलं उत्तर असेल नेक्स्ट काय दिले आपल्याला सातशे रुपयांची वस्तू सातशे रुपयांची वस्तू आहे त्याची वस्तूची किंमत शेकडा 15% वाढवली म्हणजे काय तर ही किंमत 15% आपल्याला जर वाढवली तर त्या वस्तूची नवीन किंमत काय होईल आपल्याला सांगितलं सांगायचं आहे आता काय सोपा पर्याय काय आधी ह्या संख्येचं जे काही आपली 700 रुपये त्याचे आपण काय करूया आधी 15% काढून घेऊया म्हणजे काय 15% कशाचं 700 काढायचं आहे शून्याला हे 2 शून्य निघून जातील आणि 15 सत्य किती 5/10 15 सत्य 5/10 येईल आणि 105 रुपयांनीच काय होणार आहे वाढली सांगितले त्याच्यामुळे ती काय करावं लागेल मूळ किमतीत अधिक करावं लागेल म्हणून काय करणार 700 अधिक 105 ते किती होते 805 रुपये किती होणार आहे नवीन किंमत माझी 805 रुपये आता शेकडेवारीमध्ये कधी पण करत असताना हे आपण कधी पेन घेऊन करायचं नाही तुम्हाला जर माहीत असेल 700 म्हणजे कोणत्या पण संख्येचा जर मी उजवीकडचा 1 0 1 0 जर घालवला तर मला मिळतं किती 10% मिळतं आता 15% वाढवायचं आहे मग आधी पण आधी 10% काढ्या परत 5% काढ्या जर तोंडे आपल्याला करायचं असेल तर 10% किती 70 आणि वरचं 5% ह्याच्या निम्मा म्हणजे किती 35 सत्तरच्या निम्मा 35 म्हणजे किती मला वाढ करायची आहे मला 105 रुपयांची वाढ करायची आहे हे डायरेक्टली आपण एवढं न करता आपण काय तोंडी काढायचं काय कोणत्या पण संख्येचा जर उजवीकडचा 1 0 जर काढला तर मला 10% मिळतं पण पाहिजे मला किती 15% म्हणून त्याच्या निम्मा आधी अजून ॲड केलं तर झालं की तिथे 105 रुपयांनी ती किंमत वाढेल मग 105 रुपयांनी वाढल्यानंतर किती मिळेल मला नवीन किंमत 805 रुपये एवढी होईल ठीक आहे नेक्स्ट बघा आपण पुढचा प्रश्न काय दिले राम श्याम व जॉन यांच्या वयांची सरासरी आपल्याला 16 वर्ष दिली आहे राम तीन व्यक्ती आहेत राम श्याम आणि जॉन श्याम आणि जॉन यांची सरासरी आपल्याला दिल्या 16 वर्ष त्यांची वयांची सरासरी किती दिल्या 16 वर्ष पुढचा अजून काय दिले राम व श्याम यांच्या वयांची सरासरी 14 वर्ष आहे राम आणि श्याम ह्या दोघांच्या वयांची सरासरी किती आहे 14 वर्ष 14 वर्ष दिले आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे की जॉनचं आजचे वय किती किंवा जॉनचं वय किती असा प्रश्न आपल्याला विचारला आता जी काही आपल्याला माहिती दिली आहे ह्याच्यावरनं काय काढू शकतो पहिली जी आपल्याला माहिती आहे काय तिघांच्या वयांची सरासरी किती दिली आहे 16 वर्ष मग आता ह्याच्यावरनं मला जर त्या तिघांची बेरीज मिळू शकते बेरीज कशी काढायची डायरेक्टली किती सरासरी आहे 16 16 गुणिले म्हणजेच काय सरासरी गुणिले एकूण व्यक्ती किती 3 आणि 16 3 48 म्हणजे काय त्या तिघांच्या वयांची बेरीज मला किती मिळाली 48 वर्ष त्यानंतर हिथं पण काय दिले राम आणि श्याम यांच्या वयांची सरासरीच भेटले मला त्यामुळे काय करायला पाहिजे मला आता ह्या दो ह्याच्यावरून मी काय काढू शकतो दोघांच्या वयांची बेरीज मिळेल मला काय करावं लागेल 14 गुणिले 2 कारण 2 व्यक्ती आहेत आणि 14 2 28 म्हणजे मला किती बेरीज किती मिळाली दोघांची 28 आता आपल्याला काय डाटा आहे काय पहिलं किती 48 ही किती तिघांच्या वयांची बेरीज आहे त्यामध्ये जॉनचं पण वय आहे तिघांच्या वयांची बेरीज किती आहे 28 त्यानंतर राम आणि श्याम यांच्या दोघांच्याच वयांची बेरीज मला किती आहे 28 दोघांची किती आहे 28 जर मी ह्या 48 म्हणून 28 वजा केलं म्हणजेच काय होणार तिघांच्या बेरजेतून ह्या दोघांची बेरजेचं वय वर्षांची बेरीज जर वजा केली तर मला फक्त राहिलेलं वय मिळेल ते कोणाचं असणार आहे जॉनचं असेल कारण ह्याच्यामध्ये पण राम आणि श्याम आहे आणि
तिथं पण राम आणि श्याम आहे. म्हणजे काय राहिलेलं जे काय वय असणार आहे, जी काय बाजी बाकी उरेल, किती होते 20 वर्ष बाकी, किती उरली 20 वर्ष उरली, आणि तेच म्हणजे कोणाचं वय असणार आहे तुमचं, आपल्या जॉनचं वय असणार आहे. म्हणजे काय जॉनचं वय किती असेल, 20 वर्ष असणार आहे. किती असेल, 20 वर्ष उत्तर येईल आपलं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय दिलं, एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 असल्यास, आता एक रांग आहे, हा मधला मुलगा आहे, मधला मुलगा आहे, त्याचा क्रमांक किती आहे, 17 दिला आहे. मग आता ह्याच्यावरून आपण काढू काय काय शकतो, 17वा क्रमांक आहे, त्यामुळे ह्याच्या मागं किती असणार आहेत, ह्याच्या मागं किती, इथं 16 जण असणार आहेत, आणि तो 17वा, आणि त्याच्या पुढं पण परत किती, 16 जण असणार आहेत, कारण तो मध्ये बरोबर 17 आहे, त्यामुळे त्याच्या मागं पुढे किती, 16 विद्यार्थी असणार आहेत. असं असेल तर आपल्याला विचारले रांगेत एकूण मुलं किती, डायरेक्टली आपल्याला दिसते मागं 16 पुढं 16 एकूण झाले किती, 32, मागं पुढं आणि पुढं 16 अशी किती झाली, 32 जण एकूण विद्यार्थी झाले. आधी तो स्वतः मधला जो काही एकटा विद्यार्थी आहे तो एकटा, आणि यांची बेरीज किती आली, 33, आणि हेच म्हणजे काय तर त्या एकूण रांगेमध्ये असणारे तुमचे विद्यार्थी किती आपल्याला मिळतात, 33 विद्यार्थी असतील. ऑप्शन आपला कितला आहे, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, रोमन संख्याचिन्ह लेखन पद्धतीत, आता 19 आपल्याला कसं लिहावं लागेल, 19 त्याआधी आपल्याला त्याची काय करावं लागेल, फोड करतो आपण रोमन संख्येत, कधी पण संख्या लिहिताना आपण काय फोड करून लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. आता 10 म्हणजेच काय, एक्स, 10 म्हणजेच एक्स असं लिहितो, आणि उरलेलं जे काय 9 आहे, आता त्या 9 कसं लिहितो आपण, आय एक्स, 9 कसं लिहितो, आय एक्स, त्याच्यामुळे झालं आपल्याला डायरेक्टली किती तयार होतं आहे आपलं, 19 तयार होतं आहे, किती, एक्स आय एक्स. ऑप्शन किती आहे आपला, ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी काय असेल आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा आपण, काय दिले आपल्याला की 506,786, 506,786 या संख्येमधून 403,002, 403,002 ह्याची जर वजाबाकी केली तर उत्तर काय येईल. आता ह्यामध्ये फक्त महत्त्वाचं काय की शाब्दिक जे आपल्याला जो काय अंक दिला आहे तो अंकामध्ये लिहिणं महत्त्वाचं आहे. पहिला काय, 506,786 वजा किती करायचं आपल्याला, 403,002. आता वजाबाकी करून किती येते बघा, 6 मधून 2 गेले, 4 राहिले, आणि 8 शून्य गेला, 8, परत 7 3 गेले, 4 राहिले, आणि 6 आहे असं 6 राहील, आणि 0 0 आणि 5 1 गेला, 4 राहील, म्हणजे किती उत्तर आलं आपलं, 106,484 एवढं काय असेल आपलं उत्तर असेल. ठीक आहे, म्हणजे आपला पर्याय नंबर 1 उत्तर हे काय असेल, उत्तर असेल. पुढचा बघा प्रश्न, पुढचा प्रश्न काय दिले आपल्याला, सुजयला मराठीत 75 पैकी 60 गुण भेटलेत, 75 पैकी 60 गुण. आता जेव्हा आपण कोणत्या पण विषयामध्ये किती पैकी किती मिळाल, जेव्हा ते आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचं असेल, टक्केवारीमध्ये जर काढायचं असेल तर आपल्याला काय करतो आपण, छेदामध्ये आपण एकूण गुण, छेदामध्ये किती लिहितो, एकूण गुण लिहितो, आणि त्या आणि अंशामध्ये आपल्याला काय लिहितो, त्याला मिळालेले गुण. मग आता पहिल्यांदा विषय कोणता आहे, मराठी, मराठी मराठीची टक्केवारी काढा, आणि हे केल्यानंतर आपण ह्याला किती ना गुणिले 100 करतो, कारण टक्केवारीमध्ये पाहिजे असते, म्हणून आपण मराठीची टक्केवारी काढा आपण. मग इथे किती होईल, 15 चौक 60, 15 5 75, परत 5 1 आणि 5 2 म्हणजे 20 चौक 80, म्हणजेच काय मराठीत त्याला किती, 80% मिळाले. परत दुसऱ्या काढा किती, गणितात 40 पैकी 36, परत गणित 40 पैकी, म्हणजे एकूण गुण किती झाले, 40 भेटले किती, 36, छे वर अंशात किती लिहिणार, 36, हे कशात पाहिजे, टक्केवारी, म्हणून काय करतो आपण गुणिले 100 करणार. मग आता भाग घालूया, हा 0 हा 10 निघून जाईल, परत 4 1 4 आणि 4 9 36 आणि 10 9 90 किती आलं, 90%. पुढचं विज्ञान, विज्ञानामध्ये किती भेटलेत त्याला, विज्ञानामध्ये किती भेटलेत, 50 पैकी 30, 50 पैकी म्हणजे किती एकूण गुण झाले, 50 भेटले किती, 30 ते कुठं लिहिणार,
अंशात 50 पैकी 30 आणि हे पाहिजे आपल्याला टक्केवारी म्हणून गुणिले 100 50 × 50 50 × 100 आणि 30 × 60 म्हणजे विज्ञानामध्ये किती आले 60% आणि लास्ट किती आहे इंग्रजीमध्ये 100 पैकी इंग्रजीमध्ये 100 पैकी 75 आणि 100च गुण आहेत म्हणल्यानंतर किती पण आपण 100 जर कोणती पण टक्केवारी काढत असेल तर तीच काय असते टक्केवारी असते म्हणजे त्याला जर 75 गुण मिळाला असेल 100 पैकी तर 75% काय असणार आहे उत्तर असेल म्हणजे काय आपण पहिल्यांदा काय काढली सगळ्याची टक्केवारी काढली गणित मराठीमध्ये 80% गणितात 90% भेटले विज्ञान 60% आणि इंग्रजीमध्ये 75% गुण भेटले आता प्रश्न आहे आपल्याला काय टक्केवारीनुसार सर्वात जास्त टक्के कोणत्या विषयात त्याला गुण भेटले आपल्याला सरळ दिसतंय की गणितामध्ये त्याला सगळ्यात जास्त टक्केवारी भेटली ती म्हणजे किती 90% आपल्याला काय भेटलेत सगळ्यात जास्त त्याला टक्केवारी भेटली ती म्हणजे कशात गणित या विषयात म्हणजे उत्तर आपलं काय असेल गणित ऑप्शन नंबर आपला काय असेल 2 हे काय असेल उत्तर असेल ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण आता पुढचा प्रश्न काय दिले आपल्याला सरळ व्याजवर आहे दर साल दर शेकडा किती दशादश आपल्याला दर किती दिलाय 10% दर किती 10% दर साल दर शेकडा किती 10% मुद्दल किती 6000 रुपये मुद्दल किती 6000 रुपये आणि काळ आपण काळ म्हणण्यापेक्षा आपण किती वेळ म्हणतो वेळ किती 1 वर्ष एक वर्ष असं जर असेल तर आपल्याला विचारले सरळ व्याज किती रुपये होईल सरळ व्याज किती रुपये मिळणार आपण सूत्रांना पण करू शकतो आपण बऱ्यापैकी तुम्ही कसं सूत्रांना सोडवता सूत्र काय व्याज बरोबर आपण डायरेक्टली लिहितो पी एन आर छेद शंभर पी म्हणजे काय आपले असते मुद्दल अमाऊंट असते मुद्दल किती 6000 एन म्हणजे काळ असतो तो 1 वर्ष आणि आर म्हणजे काय आपला दर साल दर शेकडा दर असतो तो किती आपला 10% छेद आपण कधी करतो 100 ह्याच्यावर आपल्याला काय मिळतं व्याज मिळते डायरेक्टली काय ह्या 2 0 हे 2 0 निघून जातील राहिलं काय फक्त 1 0 6 वर वाढलं म्हणजे किती 600 रुपये सरळ व्याज किती आलं 600 रुपये पण आता हे आपल्याला करायचं नाही हे आपण सूत्राने पण सोडवू शकतो पण आपण बऱ्यापैकी आपल्याला काय सूत्रपाठ पाहिजे त्यानंतर आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागतं पण आता डायरेक्टली आपण जर तोंडी करायचं झालं आपल्याला तर मुद्दल किती दिल्या 6000 तुम्हाला माहीत असेल की सरळ व्याज हे नेहमी फक्त त्या व्याजावर फक्त 1 वर्ष असेल तर आपण गुणाकार वगैरे ते करत असतो आणि 2 वर्ष असेल तर जेवढं व्याज निघतं टक्केवारी असते त्याची दुप्पट करत असतो आता मुद्दल जर 6000 असेल आणि आपला दर किती आहे 10% मग डायरेक्टली आपल्याला माहीत आहे की 6000 जर 10% मला पाहिजे असेल तर काय फक्त आपण डायरेक्टली त्याच्या उजवीकडचा 10 खोडून टाकतो डायरेक्टली 10% पाहिजे असेल तर उजवीकडचा 10 खोडला की 10% अमाऊंट मिळते आणि आपल्याला वेळ किती आहे 1 वर्ष आहे त्याच्यामुळं फक्त आपण काय करणार 600 रुपये हे माझं काय असेल शेवटचं उत्तर असेल 600 रुपयेच काय असणार आहे व्याज असेल का तर किती कालावधी किती 1 वर्षासाठी आहे त्याच्यामुळे उत्तर कसं असेल 600 असेल 2 वर्षाचा कालावधी असता तर 600 आपण दुप्पट केले असते 600 × 1200 उत्तर आपल्याला असतं 3 वर्ष असेल तर 600 × 3 केले असते म्हणजे आपलं आत्ता पण आपल्याला 1 वर्षासाठी आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असेल 600 रुपये आपलं उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन काय दिले आपल्याला 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती आता बाजू चौरस आहे चौरस त्याची बाजू किती आपल्याला दिल्या 80 मीटर बाजू किती 80 मीटर एवढी बाजू आहे 4 पदरी आपल्याला तारेचं कुंपण घालायचं आहे किती 4 पदरी तारेचं कुंपण घातल्यासाठी आपल्याला विचारलंय किती मीटर लांबीची तार लागेल किती मीटर लांबीची आता मीटर म्हणल्यानंतर आपण काय काढतो त्याचं पहिल्यांदा आपण काढतो त्याचं परिमिती आपल्याला काढावी लागेल काय काढावं लागेल चौरसाची परिमिती आणि चौरसाची परिमिती काय असते चौरसाची परिमिती बरोबर काय असते 4 × बाजू कारण चौरसाला माहीत असेल तुम्हाला बाजू किती असतात 4 आणि परिमिती म्हणजेच काय जर मी इथून हे सोड म्हणजे जर कट मारला तर ही जी काय लांबी होणार आहे माझी ही जी काय लांबी होणार आहे तीच म्हणजे काय असते माझी परिमिती असणार आहे म्हणजे काय 4
गुणिले बाजू किती दिली आपल्याला 80 मीटर, 8 चौक 32 म्हणजे काय परिमिती बरोबर किती आली माझी 320 मीटर ही काय आली परिमिती आली। आता हेच माझं उत्तर असणार आहे का नाही, कारण मला जर एक पदरी जर कुंपण टाकायचं असेल तर किती मीटर एवढी मीटर लागेल, पण आता आपल्याला किती मीटर किती पदरी कुंपण टाकायचं आहे, 4 पदरी कुंपण टाकायचं आहे। जर एक पद टाकायचं असेल तर 320 मीटर लागत असेल, तर 4 पद टाकायचं असेल तर किती मीटर लागणार मला, त्यासाठी काय करावं लागेल 320 गुणिले 4 करावं लागेल, किती येते बघा 400 4 × 8 आणि 4 × 12 किती लागेल मला 1280 मीटर एवढी लांबीची तार लागेल, का तर किती 4 पदरी टाकायचं आहे म्हणून, म्हणजे आपलं उत्तर किती येते मग 1280 मीटर एवढं उत्तर येईल आपल्याला। किती ऑप्शन नंबर डी म्हणजे ऑप्शन चौथा आपला काय असेल उत्तर असेल। नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय दिले आपल्याला 5/12 गुणिले 4/3 गुणिले 9/10 बरोबर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला विचारले काय, आणि आपल्याला उत्तर कशात काढायचे अपूर्णांकामध्येच उत्तर ठेवायचं आहे। आता डायरेक्टली मध्ये गुणाकार चिन्ह म्हणल्यानंतर काय, मी कोणत्या पण अंशांच्या सगळ्यांचा गुणाकार किंवा भागाकार लागत असेल तर भाग घालवू शकतो। आता कितीने घालाय, इथं 5 × 5 इथं जातोय 5 × 10 परत इथे किती 3 × 1 = 3 3 × 3 = 9 इथं काय जातोय 4 × 1 = 4 आणि 4 × 3 = 12 आता राहिलं काय, आणि ह्या 3 हे 3 निघून जाणार, राहिलं फक्त काय 1/2 राहिलं, किती फक्त 1/2 किती ऑप्शन माझा बी ऑप्शन नंबर काय असेल ऑप्शन बी ऑप्शन उत्तर असेल, किती फक्त राहते 1/2। नेक्स्ट बघा, 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती दिल्या 65 आणि संख्या किती आहे का 5 संख्या किती दिल्यात 5 तर आपल्याला विचारले त्यातील सगळ्यात मोठी संख्या आपल्याला विचारली। आता हा सरासरीमधल्या अशा टाईपचे जे प्रॉब्लेम आहेत यामध्ये तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे, आता जर आपण ह्या एक्स मानून सोडवायचं असेल म्हणजे काय करणार, आपण पहिली संख्या एक्स मानणार परत दुसरी, आता विषम संख्या आहे त्यामुळे दुसरी संख्या जी काय असेल तर एक्समध्ये ती काय आपण ॲड करून 1+2 1+4 1+6 असं काही करत बसायचं नाही। तर आपल्याला सगळ्यात सोप्या पद्धतीने जर हा अशा प्रकारचं गणित सोडवायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की कोणत्याही जर क्रमवार संख्या असतील तर त्यांची सरासरी जी काय असते त्या संख्येची सरासरी जी असते तीच सरासरी म्हणजे काय असते त्या संख्यांमधील जर 5 संख्या असतील आपल्याला आता 5 आहेत तर त्या संख्यामधील जी काही सरासरी येणार आहे ह्यांची ती मधली संख्या असणार आहे, ह्या 5 संख्यांची जी काही सरासरी येणार आहे ती काय असणार आहे ह्या 5 संख्यांमधली मधली संख्या आपल्याला म्हणजे सरासरी मिळत असते। मग जर मला आता आपल्याकडे बेरीज आहे माझ्याकडे काय त्या संख्येची बेरीज आहे आणि एकूण संख्या पण आहेत मग मला सरासरी मिळू शकते काय, एकूण संख्या छेद सॉरी एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या म्हणजे किती 65/5 करावल्यानंतर 5 × 5 3 उरले आणि 5 × 15 किती उरले सॉरी किती आले 5 × 15 म्हणजे काय सरासरी किती आली 13 आली, सरासरी एकूण सरासरी किती आली 13 आली। आता काय सांगितलं जी काय सरासरी येते तीच काय असते त्या संख्यांमधली मधली संख्या असते, म्हणजे काय 13 ही काय असणार आहे मधली संख्या असणार आहे, त्या ज्या काही 5 संख्या असणार आहेत त्यामधली मधली संख्या काय असते सरासरी असते ती आली 13। मग आपल्याला सगळ्यात मोठी विचारले मग 13 पुढची क्रमवार येणारी विषम संख्या कोणती 15 आणि त्यानंतर येणारी 17 आणि कारण ही मधली आहे त्याच्यामुळे मागं असणारे 11 आणि असणारे 9 म्हणजे त्या 5 संख्या कुठल्या असतील 9, 11, 13, 15 आणि 17 आपल्याला विचारलं सगळ्यात मोठी संख्या त्यामुळे असणारी कोणती आपलं उत्तर असेल सगळ्यात मोठी 17 हे आपलं उत्तर असेल। ह्यामध्ये आता एक्स वगैरे ते आपण मानत बसायचं नाही कारण विनाकारण आपला तो टाईम जाणार आहे, त्यामध्ये सगळ्यात सोपी पद्धत काय ही सरासरी काढून सगळ्यात मोठी संख्या काढणे, किती उत्तर येते आपलं 17 हे उत्तर येईल। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय दिलाय 9 + 9 × 9
वजा नऊ भागिले नऊ बरोबर प्रश्नचिन्ह, बरोबर प्रश्नचिन्ह। आता यासाठी आपल्याला काय सरळ रूप द्यायचं आहे त्याला, पण द्यायचं कसं आपल्याला नियम माहित आहे, बॉड मास आपल्याला वापरायला लागतो। त्याआधी सगळ्यात काय आधी भागाकार करतो, म्हणजे काय होणार, 9 + 9 * 9 = 9। आता भागिलेचं म्हणून काय आपण असं म्हणतो 9 / 9। पुढं त्यानंतर काय होणार आहे, 9 + 9 * 9। आता ह्या 9 ला 9 जाईल, म्हणजे राहिला फक्त एक। त्यानंतर भागाकाराची क्रिया झाली, आता काय करणार, परत गुणाकार, म्हणून 9 * 9 = 81, 9 + 81 = 1। परत काय, अधिक आणि वजा झाल्यानंतर दोन्हीपैकी कोणतीही अधिक केली तरी चालते। काय करूया, 9 + 81 = 1 = 80 राहिले, आणि आपलं शेवटचं उत्तर काय असेल, 89 काय असेल उत्तर असेल, किती आपला ऑप्शन पहिला हे काय असेल उत्तर असेल, किती आलं 89। त्यानंतर पुढचा प्रश्न काय दिले आपल्याला, अपूर्णांकांची जी काही आपल्याला बेरीज दिल्या त्या द्या। आता आपण जे काही तुम्हाला आपल्याला जे काही प्रश्नामध्ये अपूर्णांक दिले ते आहे असे त्यांची बेरीज करत बसायचं नाही। जर आपण नीट बघितले जर अपूर्णांक, तर ते जे काही अपूर्णांक दिलेले आहेत आपल्याला, 5/1 असेल, 2/4 असेल किंवा 3/3, हे डायरेक्टली आपण कशात संख्यांमध्ये कन्वर्ट करणं सोपं आहे आपल्याला, ते काय किंवा दशांशचिन्हामध्येच कन्वर्ट करणं सोपं आहे। आणि आपल्याला आपण ऑप्शन जर बघितले तर आपल्याला संख्यांमध्येच आहेत, अपूर्णांकात आपले ऑप्शन आहेत का नाही, त्यामुळे आपण काय करूया डायरेक्टली जे काय अपूर्णांक आहेत ते डायरेक्टली आपण काय करूया, दशांशचिन्हामध्ये असतील तर दशांशचिन्ह, नसेल तर आपण संख्यांमध्ये त्यांना लिहून घेऊया। मग आता 1/5, 1/5 म्हणजेच तुम्हाला माहीत असेल 0.2 असतं, त्याच्याऐवजी ते लिहितो, अधिक 2/4, आता 2/4 म्हणजेच काय, 1/2 म्हणजे किती असणार आहे ते 0.5 असणार आहे, 2/4ची किंमत किती असते 0.5। 3/3 म्हणजेच काय, 1, 3/3 म्हणजेच काय 1। परत 4/2 म्हणजेच काय, परत तिथं किती बेदोनी 4 जाणार आहे, आणि शेवटचा जो काय अपूर्णांक आहे 5/1, आणि 1 नाही लिहिलं तरी आपण चालतं, म्हणजे तो म्हणजे त्याला आपण काय लिहू शकतो, 5 आहे असं लिहू शकतो। मग आता डायरेक्टली बेरीज, डायरेक्टली आपण जर अपूर्णांकांची बेरीज करत बसलो असतो तर आपल्याला काय लसावे घ्या वगैरे तिरकस गुणाकार करावा लागला असता, त्यापेक्षा काय हे असं करून घेणं सोपं झालं आपल्याला, फक्त आता काय बेरीज करायचे, 5 × 2 = 7 + 1 = 8, 8 × 8 आणि 5 × 2 = 7, आणि दशांशचिन्ह किती, 1 घर सोडून दशांशचिन्ह आहे, म्हणजे त्या सगळ्या जे काय अपूर्णांक आहे त्याची बेरीज किती येणार आहे, 8.7 एवढी बेरीज येणार आहे, किती आपला ऑप्शन नंबर 2 काय असेल उत्तर असेल। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय, सगळ्यात मोठं वर्गमूळ, त्याच्यामध्ये 166 अधिक परत एक वर्गमूळ 3, परत त्यानंतर एक वर्गमूळ आहे 20 + 4 असं आहे, तर आपल्याला बरोबर ह्याचं उत्तर काढायचं आहे। तर त्याआधी आपल्याला करावं काय लागतं की जो सगळ्यात छोटं वर्गमूळ आहे ह्याच्यामध्ये, आपण आधी सगळ्यात बाहेरचं वर्गमूळ आधी कधीही आपल्याला सोडवत बसायचं नाहीत, करायचं काय सगळ्यात जे काय आतलं जे वर्गमूळ असेल ते सोडवायचं आधी, म्हणजेच काय होणार आहे इथं आधी आपण लिहूया 4 वर्ग, तो किती असणार आहे 16, 4 वर्ग किती असणार आहे 16। मग त्यानंतर ह्याची बेरीज करूया, 20 + 16 किती असतो 36, 20 + 16 किती होणार आहे, इथंच मी सोडवतो त्यामध्ये डायरेक्टली लिहून, 20 + 16 किती आलं माझं 36 आलं, ठीक आहे 36 आलं। मग आता 36 मला काय घ्यायचं, इथं वर्गमूळ आहे, वर्गमूळात 36 आहे, मग 36 वर्गमूळ किती 6 मिळतं मला, म्हणून काय लिहिणार मी इथं परत 6, आणि त्याच्यामध्ये तिथं एक चिन्ह ही झालं असेल, तिथं अधिक चिन्ह असणार आहे ह्याच्यामध्ये, आणि त्यानंतर असं असेल 3 + 36, ठीक आहे तिथं कोणतं अधिक चिन्ह त्यामध्ये फक्त प्रिंट झालेलं नाही आहे। मग आता 36 जर असेल, मग 36 आपण वर्गमूळ घेतला तो किती आलतं 6, किती आलतं 6, मग 6 + 3 परत किती होणार आहे 9 × 3 = 9, आणि परत ह्याचं जर वर्गमूळ घेतलं 9 चं वर्गमूळ आपल्याला किती मिळतं 3, आणि परत वर्गमूळ परत ते आहे असं 3 कुठे लिहायचं इथं लिहिलं, मग 166 आणि 3 किती 169 होत आहे, आणि आपल्याला शेवट परत 169 काय घ्यायचं आहे वर्गमूळ घ्यायचं आहे, आणि 169 वर्गमूळ किती असतं आहे 13, म्हणजे ह्या सगळ्याचं उत्तर किती असणार आहे 13 हे काय असेल उत्तर असेल, ऑप्शन सी असं आपलं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट
नेक्स्ट आपल्याला काय दिले आता, सचिन सेहवाग व धोनी यांनी मिळून तिघांनी मिळून धावा किती केले त्या 228. सचिन अधिक सेहवाग आणि त्यानंतर आणि धोनी ह्या तिघांनी मिळून किती 228 एवढा धावा केलेला आहे. त्यानंतर जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्यात, सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या असतील आणि धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर आपल्याला विचारले सचिनने किती धावा केल्या. आता आपल्याला अशा प्रकारचा हा जो प्रश्न आहे आपल्याला काय काय करावं लागेल, एक्स घेऊन सोपं पडते. जर आपण ऑप्शनवरनं गेलो तर आपल्याला काय कंडिशन सगळ्या मॅच करावं लागतील, त्यापेक्षा आपण काय केलं एक्स घेऊन सोडवलेलं कधी पण आपल्याला सोपं पडते. पण सगळ्यात शेवटी आता एक्स मानायचं कोणाला, सुरुवातीच्या जे काही आपल्याला सुरुवातीला जो काही व्यक्ती दिला आहे त्याचं न मानता सगळ्यात शेवटी म्हणजेच काय, सगळ्यात शेवटी कोणाकोणाचं आहे, धोनी आणि सचिन ह्या दोघांबद्दल काहीतरी सांगितले आणि धोनी कोणापेक्षा सचिनपेक्षा म्हटले म्हणून काय आपण मानायचं, म्हणून काय मानतो मी सचिनने एक्स एवढा धावा केल्या असतील, सचिनने एक्स एवढा धावा केल्या असतील. तर धोनीने आपल्याला दिले त्याच दोघांमध्ये धोनीने किती सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या, मग सचिननं जर एक्स एवढ्या केल्या असतील तर धोनीने किती केल्या असणार आहेत, 9 कमी म्हणल्यानंतर एक्स वजा 9 एवढ्या धावा कोणी केल्या असणार आहे, त्या धोनीने केल्या असतील. आणि त्यानंतर राहिला कोण, सेहवाग. आणि त्यानंतर अजून सुरुवातीची कंडिशन आपल्याला दिल्या काय की सेहवागपेक्षा धोनीने 12 धावा जास्त केल्या, धोनीने सेहवागपेक्षा 12 धावा जास्त केलेल्या असतील. तर आता आपल्याला काय विचारले, सेहवागनं 12 धावा जास्त केल्यात म्हणल्यानंतर काय असणार आहे, एक्स वजा 9, सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त, मग धोनीपेक्षा 12 जास्त म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, एवढ्या तर धोनीने केल्यात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल अधिक 12 करावं लागेल कारण सेहवागनं धोनीपेक्षा 12 एक्स्ट्रा केल्यात असं आपल्याला सांगितलं. आता हे आपण कमी करूया, अजून एक्स वजा 9 अधिक 12 असेल तर बरोबर काय ह्या दोघांची वजाबाकी होणार, पण चिन्ह कोणतं मोठ्या संख्येचं राहील त्याच्यामुळे इथे किती राहणार आहे, एक्स अधिक 3 हे राहील. म्हणजे काय, सेहवागने किती धावा केल्या असणार आहेत, एक्स अधिक 3. आता सुरुवातीची कंडिशन काय दिली आपल्याला, तिघांची बेरीज किती आहे 228 आणि तिघांच्या धावा पण आपल्याला भेटल्या, बेरीज करूया आपण, एक्स अधिक एक्स वजा 9 अधिक सचिनच्या एक्स धोनीच्या किती आहेत, एक्स वजा 9, सेहवागनं किती केले आहेत, एक्स अधिक 3 एवढ्या जर केल्या असतील तर बरोबर त्यांची बेरीज आपल्याला किती दिल्या, 228 एवढी बेरीज दिलेली आहे. आता बेरीज सोडव्या, एक्स 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 किती होणार आहे, 3x, परत वजा 9 अधिक 3 वजा बाकी होणार आहे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे काय राहिलं, 3x वजा 6 बरोबर किती 228. आता वजा 7 तिकडं आपल्याला ढकलल्यानंतर काय होणार आहे, रे अधिक होईल, म्हणजे किती 228 अधिक 6 किती मिळते, 3x बरोबर 234. आता फक्त आपल्याला एक्स पाहिजे, एक्स पाहिजे म्हणून काय 3 काय तिकडं गेल्यानंतर छेदात जाईल बरोबर किती 234/3 केल्यानंतर किती येते, 3 × 3 = 21, 2 उरले 24 झाले आणि 3 × 8 = 24 म्हणजे एक्स बरोबर किती आले, 78. आणि हेच एक्स म्हणजेच आपण काय म्हटलं आहे, सचिनने केलेल्या एकूण धावा आहेत, सचिनने केलेल्या एकूण धावा आहेत. मग आपल्याला प्रश्न तोच विचारला आहे की सचिनने एकूण धावा किती केल्यात, किती असणार आहेत, 78. ऑप्शन 4 हे काय असेल आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, एक शीतपेय बनवणाऱ्या कारखान्यात किती बाटल्या सरासरी 840 840 बाटल्या बनवल्या जातात आणि त्या किती सरासरी 6 तासात, किती तासात, किती 6 तासात तेवढ्या बाटल्या बनवल्या जातात. तर आपल्याला विचारले 5 तासात किती बाटल्या भरेल ती यंत्र, जी काही मशीन असेल, तर 6 तासात किती बाटल्या भरते, 840. तर आपल्याला विचारले 5 तासात किती भरल्या जातील. तर आता काय कोड आहे, पहिल्यांदा कोड आहे की
एका तासात ती यंत्र किती बाटल्या भरते त्यासाठी काय करावं लागेल, एकूण बाटल्या भरणाऱ्या आणि किती तासात भरते ते 6 तासात, त्यांना जर आपण भागाकार केला तर किती येतोय 6 × 6 2 उरले आणि 6 × 24 म्हणजे किती, एका तासात ते यंत्र ती मशीन किती बाटल्या भरते 140 आणि आपल्याला विचारले आता 5 तासात, मग एका तासात 140 असेल तर 5 तासात किती असतील 5 × 140 आणि 14 × 5 = 70, तर ते 5 तासात ती मशीन किती बाटल्या भरेल 700 एवढ्या बाटल्या भरेल। पुढचा प्रश्न बघूया आपण, काय दिलं आपल्याला की नफा तोटा ह्याच्यावर आधारित प्रश्न आहे, आपल्याला दिले काय तर पुस्तकाची छापील किंमत आहे 10 रुपये, 10 रुपये काय आहे छापील किंमत, ही किती 10 रुपये। त्यानंतर त्या काय दिले आपल्या त्या पुस्तकावर 10% जर सूट दिली म्हणजे काय छापील किंमत किती आहे 10 रुपये, त्याच्यावर आपण 10% सूट देणार आहे 10% सूट देणार आहे, तर पुस्तकाची नवीन विक्री किंमत किती, छापील किंमत किती आहे 10 रुपये, ह्याच्यावर सूट किती दिल्या आपण 10% दिल्या, माझं जर 10% तर 10% किती येणार आहे, आपण बघितलं की जर त्याच्या उजवीकडचा 10 जर काढून टाकला म्हणजे राहिला किती 1 रुपये आणि एवढी सूट द्यायची आहे, सूट म्हणजे काय आपण वजा करतो म्हणजे 10 ना 1 रुपये जर वजा केला तर राहिलं किती 9 रुपये, राहिलं किती 9 रुपये आणि हीच काय असणार आहे 10% सूट देऊन आलेली नवीन माझी विक्री किंमत असेल, म्हणजेच काय किती असणार आहे माझी 9 रुपये हे काय असेल उत्तर असेल, ठीक आहे किती 9 रुपये। नेक्स्ट बघूया आपण, काय दिलंय ताशी 72 किलोमीटर वेगाने धावणारी 163 लांबीची आगगाडी, आता रेल्वे त्याची लांबी दिली आपल्याला ती किती 163 किती 163 मीटर लांबीची आगगाड आहे आणि त्यानंतर 237 मीटर लांबीचा पूल दिला आहे त्याची लांबी किती 273, त्याच्या पुलाची लांबी किती 237 एवढी काय लांबी आहे, लांबीचा पूल ओंडायला त्याला किती वेळ लागेल असा आपल्याला प्रश्न विचारला आहे आणि वेग किती दिला आहे आपल्याला 72 किलोमीटर ताशी 72 किलोमीटर आपल्याला एवढा वेग दिला आहे। आता आपल्याला जर माहीत आहे तुम्हाला माहीत असेल की जर पुलाला ओलांडत असेल एखादी रेल्वे पुलाला जर ओलांडत असेल तर आपण जे काय अंतर लिहितो आपल्याला आता सूत्र काय आपलं अंतर भागिले वेग बरोबर आपल्याला काय मिळतं वेळ, आता वेळ काढायचे वेग दिला आहे आणि अंतर, आता अंतर कुठलं घ्यायचं रेल्वेची लांबी पण होणार आहे ती स्वतःला पण त्यामध्ये कन्सिडर केलं जातं कोणत्याही आता लांब रेल्वेची लांबी आपल्याला दिली आहे मोठी 163 मीटर, त्यानंतर पुलाची पण काहीतरी लांबी आहे ती आपल्याला दिली आहे 237, मग जेव्हा एक रेल्वे पुलाला ओलांडत असेल तर त्यामध्ये पुलाची पण लांबी ग्राह्य धरली जाते आणि रेल्वेची पण लांबी आपण कन्सिडर करतो, त्यामुळं अंतर म्हणजे काय येणार आहे ह्या दोघांची बेरीज किती त्या 7 × 3 = 10, 7 × 3 = 9 = 10 आणि 2 × 2 = 4 म्हणजे माझं एकूण अंतर किती मला कापावं लागणार आहे 400 मीटर एवढं अंतर कापावं लागेल। त्यानंतर वेग, आता वेग आपल्याला दिला आहे ताशी 72 किलोमीटर दिला आहे पण ही जी काही लांबी आहे ती कशामध्ये आहे मीटरमध्ये, लांबी कशामध्ये मीटरमध्ये, त्यामुळं हा जो काही वेग आहे तो मला काय मीटर पर सेकंडमध्ये काय केला पाहिजे कन्वर्ट केला पाहिजे, त्यासाठी आपण काय करतो सिंपल जी काही आपलं वेग दिला आहे त्याला 518 गुणतो म्हणजे किती 18 × 72 आणि 5 × 20 म्हणजे वेग किती आला माझा 20 मीटर पर सेकंड, बरोबर मला वेळ मिळणार आहे हा 0 ला 0 गेला आणि 2 × 2 = 4 म्हणजे वेळ बरोबर किती आली माझा 20 सेकंद, वेळ काय येणार आहे माझा 20 सेकंद एवढा काय लागेल मला वेळ लागेल, ठीक आहे। नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय दिलंय एका बिस्किटाच्या पुढे जेवढी बिस्किटं आहेत तेवढ्याच संख्येचे पुढे जर खरेदी केले तर एकूण बिस्किटे आपल्याला किती मिळते दिले 81 दिले, आता ह्या अशा प्रकारचं जे काही एक्झाम्पल आहे ह्याला आपण काहीही करत बसायचं नाही एक्स वगैरे काय मानत बसायचं नाही, डायरेक्टली आपण काय ऑप्शनवरनं जायचं किंवा सिम्पल लॉजिक तुम्हाला आपल्याला दिले काय जेवढे एका समजा एक पुढा आहे त्याच्यामध्ये जर 10 बिस्किटे असते
10 बिस्किटे असतील तर तेवढीच मला काय पुढे पण घ्यायचे आहेत, म्हणजे 10 बिस्किटे असतील तर 10 पुढे घेणार, 5 बिस्किटे असतील तर 5च पुढे घेणार, म्हणजे जर जेवढी संख्या आहे पुढ्यामध्ये असणाऱ्या बिस्किटांची संख्या आणि पुढे म्हणजे ही दोन्ही संख्या एकच आहे, म्हणजे आपण आणि सगळ्यात मला मिळणारं जे काही उत्तर असेल त्या दोघांचा काय असणार आहे, गुणाकार असणार आहे, हे आपल्याला कळते, हे एवढं आपल्याला समजलं पाहिजे, नाहीतर आपण एक्स वाय वगैरे जर घेऊन बसलो तर आपलं विनाकारण वेळ जातो। मग आता आपल्याला काय दिलं आहे, 81 आपल्याकडे एकूण बिस्किटे मिळतात असं आपल्याला दिलं आहे, मग 81 काय असणार आहे की कोणत्या तरी दोन संख्यांचा गुणाकार करून मला 81 उत्तर मिळालं असणार आहे, कारण जेवढी बिस्किटं आहेत एका पुढ्यात तेवढीच माहीत काय एकूण पुढं मला घ्यायचे आहेत, म्हणजे काय दोघांचा गुणाकार किती आला पाहिजे, 81 आला पाहिजे। आता ऑप्शन जे आपल्याला दिले आहेत 12, 7, 8, 9 हे जे काही ऑप्शन दिलेले आहेत, तर ह्यामध्ये कोणत्या अशा दोन संख्यांचा गुणाकार 81 येतो आहे ते आधी बघायचं, ते आपलं काय असणार आहे उत्तर असेल। पहिला जर ऑप्शन बघितला 12 × 12 दोघांचा गुणाकार किती येतो 144, म्हणजे हे नाही, 7 किती येतो 49, म्हणजे आणि 8 वर्गच म्हणे आपण थोडक्यात तो किती येतो 64, आणि 9 राहिला ऑप्शन शेवटचा 9×9=81, म्हणजेच काय तर ते जे काही बिस्किटांची संख्या असतील किंवा प्रत्येक पुढ्यात किती बिस्किटे जे आपल्याला जो प्रश्न विचारला तो एका पुढ्यामध्ये किती बिस्किटं असतील तर 9 एवढी बिस्किटं असणार आहेत, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न आपल्याला काय दिले, 5/8 × 5/5/9/2 किती आपल्याला काढायचं। आता ह्या दोघांमध्ये तर आपल्याला काय अपूर्णांकांचा गुणाकार आहे तो डायरेक्टली आपण लिहूया, 5/8 × 6/5 इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही, पण हे जे काही भागिले चिन्ह आहे हे भागिले चिन्ह आपण डायरेक्टली ह्याच्यामध्ये घेऊन परत ते कुठं आपण खालचा छेद कुठे जातो अंश कुठे जातो ते विनाकारण कन्फ्युजन होतं, त्यापेक्षा काय करायचं ह्या भागिलेला उलटं करून गुणिलेच लिहायचं, भागाकारला उलटं करून गुणिलेच लिहायचं, पण त्यानंतर जो काय अपूर्णांक असेल त्याला पण काय करावं लागतं, उलटं करावं लागतं, म्हणजे काय दोन जे छेदात आहे ते अंशात जाईल आणि 9 कुठे येणार आहे छेदात येणार आहे, त्यामुळे आपल्याला काही कन्फ्युजन राहत नाही। मग आता फक्त उत्तर काढायचं आहे, 5/5 जाईल, त्यानंतर 2/8 परत इथं 3×2=6, 3×3=9 आणि त्यानंतर 2×2=4 आणि त्यानंतर 3×2=6, म्हणजे राहिलं काय फक्त उत्तर 1/6 हे काय असेल उत्तर असेल, किंवा ऑप्शन ए काय असणार आहे उत्तर, ठीक आहे। तर इथं आपले सगळे प्रश्न जे काही त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही आपल्याला 25 गणितावरचे जे काही प्रश्न विचारले होते ते आपल्या इथे संपतात। तर आपण जसं मागच्या सेशनमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये आपला जेव्हा सेशन कम्प्लीट होईल त्यानंतर आपण प्रत्येक चॅप्टरविषयी काही ना काहीतरी माहिती आपल्याला तुम्हाला देतो म्हणून सांगितलं होतं, तर आपण आज जे बघणार आहोत तो तुम्हाला संख्या, तुमचं सगळ्यात जे काही सुरुवातीचं प्रकरण आहे गणिताचं ते तुम्हाला संख्या आहे, तर त्यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतील महत्त्वाचे घटक असेल तर त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तर संख्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही किंवा जास्त प्रश्न विचारले जातात तुम्हाला ते म्हणजे आहे तुम्हाला स्थानिक किंमत असतील दर्शनी त्यानंतर दर्शनी किंमत तर त्यामधला फरक हे बऱ्यापैकी तुम्हाला विचारले जाणारे प्रश्न आहेत, त्यानंतर विभाजितेच्या ज्या काही कसोट्या आहेत तुम्हाला 2, 3, 6, 11, 8, 4 ह्या ज्या काही विभाजितेच्या कसोट्या आहेत त्यामध्ये पण जास्तीत जास्त 9 आणि 11 ह्या ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांच्याच कसोट्यावरती तुम्हाला प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात, आणि त्यानंतर संख्यामध्ये मेजॉरिटी तुम्हाला जर फोकस करायचा असेल तर तो ह्या दोन गोष्टींवरती करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये ह्या दोन गोष्टींवरतीच प्रश्न विचारले जातात, बाकीच्या जे काय संख्यामध्ये आहे की नैसर्गिक संख्या कोणती मूळ संख्या कोणती वगैरे त्या फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहेत, त्याचा उपयोग तुम्हाला कुठे ना कुठे तर नक्कीच होईल, पण परीक्षेच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर तुम्हाला विचारले जाणारे हे जास्त दोन महत्त्वाचे घटक आहेत, स्थानिक किंमत दर्शनी किंमत असेल आणि त्यानंतर विभाजितेच्या ज्या काही कसोट्या आहेत की तुम्हाला असं एक संख्या दिली जाते तर त्याने 11 भाग जातो वगैरे अशा प्रकारचे प्रश्न आप तुम्हाला विचारले जातात, ठीक आहे। तर आपण इथं थांबूया आणि आपण भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये असेच नवीन पुढच्या कोणत्या पण प्रश्नपत्रिका आणि त्याच्यामध्ये नवीन प्रश्न आणि नवीन ट्रिक्सही भेटूया नेक्स्ट आपल्या पुढच्या सेशनमध्ये। थँक्यू।